ड्रायव्हिंग करत आहेत आपले युट्यूब स्टार विलास आगचौरे. बघू शकता किती छान ड्रायव्हिंग करतायत. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो आज खरं तर माझा हा बरं स्टॉप कर चालू पाहिल्यापासून. आपले इथले सर्पमित्र विलास वागचौरे हे आज फर्स्ट टाइम ड्रायव्हिंग करत आहेत. दादा तुम्हाला कसा वाटला तुमचा अनुभव? खरं सांगू मित्रांनो आज माझ्या आयुष्यातला वेगवेगळे अनेक अनुभव आले, त्यातला हा वेगळाच आलेला अनुभव आहे. कारण अनेक जण गाडी चालवताना बघत असतो मी, जे की साप पकडणं खूप सोपं आहे माझ्यासाठी, पण गाडी चालवणं खूप अवघड आहे. ह्या वयापर्यंत मी कधी मोठी गाडी चालवलीच नव्हती आणि आज पहिल्यांदाच. म्हणजे खरं तर माझ्या मित्राचे खूप मोठे उपकार मानावं लागतील किंवा त्याचा जीव मुठीत घेऊन बसलेल्या तिघ पाठीमागं तुम्ही बघू शकता. त्यामध्ये अतुल आहे, अजित आहे आणि रवी आहे आणि जी व्हिडिओ काढते ती समृद्धी आहे. तर आजचा पहिलाच अनुभव मी गाडी चालवते सुपे मोरगाव या हायवे रोड, जो रोड आहे हा नॅशनल हायवे, त्या नॅशनल हायवेवरती रोड पहिल्यांदाच गाडी चालवते. एक वेगळीच फील आहे आणि खूप मी आनंदी आहे. फक्त आनंदाच्या भरात मी आपली गाडी तरी पण हळूच चालवणार आहे. म्हणजे आनंदाच्या भरात काय झालं तर नाही तसं काय होणार, आम्हाला नुकसान तर होणारच नाही कारण मी गाडी नेर चालवतोय. आणि दुसरी गोष्ट ठीक आहे, आजचा वेगळाच अनुभव पहिल्यांदाच गाडी चालवतोय. गाडी लई पळते हो का, म्हणजे जसं पळवायचा प्रयत्न केला तशी तितकी पळते. आणि लांब रूटला असल्यामुळं 8 किलोमीटरच्या सगळ्यात सांगायचं म्हणलं सोप्यातल्या जे सगळ्यात अवघड रोड आहे किंवा जी छोटी गल्ली आहे बाजारपेठ, बाजारपेठ त्या बाजारपेठेतनं आम्ही गाडी काढून मी पार सोप्याच्या मध्यभागेच्या गावातनं गाडी काढून मी सोप्या मोरगाव या रूटवरती खरं तर चाललेलो आहे. आता माझ्या समोर पाहू शकता हाच तो मोरगाव रूट आहे. आणि विशेष म्हणजे दोन पदरी रोड असल्यामुळे मला काही एवढा काही त्रास होईना बरं का, म्हणजे माझ्या गाडी काही अंगावी आहे नाही, त्यामुळे माझे फक्त एकच आहे की गाडी आपली फक्त सरळ गेली पाहिजे, पट्टीत घेणं गेली पाहिजे. आता मला फक्त चौथाच घेर माहितीये, आता पाचवा घेर टाकून बघू द्या. आता पाचवा टाकला तू गाडीचं पहिला इकडे दाबन ती टाक कमी केलं. आता आता पाचवा पडला बरं का, इतक्या वाढव चौथेच घेर म्हणलाय तरी मी. आता ह्यो चौथा मला आजपर्यंत गाडीला घेर टाकताना खाली बघूनच घेर टाकायला. आणि आता पाऊस झालेला दिसतोय बरं का ह्या साईडला. मोरगावला जाताना रस्त्याच्या कडेला जर तुम्ही पाठीमागं पाहिलं पाठी म्हणून बघतो नाही काचा वर येतात माहितीच नाही मला काचा कुठल्या कुठे ते असं वाटतंय मला ते बादशाह पिक्चर बघितलं नाही का ते रॉ जे एजन्सी आहे भारतीय एजन्सी त्यांनी त्या बादशाह पिक्चर मध्ये असणाऱ्या शाहरुख खानला गाडी दिली त्याला वाटतच माहिती नसत्या. आता याचा वायपर कुठे डिपर कुठे काय कुठे मला काहीच माहित नाही कुठे हा चालत चालत बघा बघ काचा बघा काचा मी कुठं बटन दाबलं काय फिरतोय थांबा कुठे हा झालं खाली करायचं. आता हे बटन दाबलं तर हे काचावर होत्या आणि हे खाली वायपर काचा दोन निघतात असं म्हणायचं होतं मला. शिकताय तेवढं तेवढं चालायचं अजून दादा बाबा पुढल्या ट्रक आलाय आपल्याला असल्या गोड्यावर हिडिओ बनायचा. हा गोड्यावर गाडी तर आम गाडी आपण करू. मित्रांनो तुम्ही पाहू शकता सुप्या मोरगाव रोड आहे आणि आपण खरं तर गाडी घेऊन चाललोय. पहिलाच अनुभव आहे एवढ्या लांब कधी गाडी चालवली नाही, एवढा लांब म्हणण्यापेक्षा गाडी चालवली नाही चालवली असेल एक 10 पावलं ह्याच्या पहिले गाडीच कधी चालवली नाही कधी चालवायचा वेळही प्रसंग आला नाही. पण आमच्या मित्राने अतुल डम खरंच त्यांनी जीव मुठीत घेऊन बसलाय आणि कशी गाडी चावी दिली काय कळलंच नाही मला. ते पण म्हटलं तर चावी माझी गाडी टू व्हीलर त्याच्याकडे कोविड सेंटरला लावच तर त्यालाही विश्वास नव्हता मी पेटनी चालवून करायला तेव्हा माझ्या मागण मी त्याच्या पुढं असा आमचा प्रवास सुरू होता. पण बऱ्यापैकी त्याला वाटलं छान चालवून म्हणून तरी गाडी कोविड सेंटरला लावली आणि मग आम्ही आता मोरगावला आलोय येतोय चाललोय 37 महिन्यापर्यंत आलोय. आता माझ्या पण जीप सुद्धा माझी बोबडी वळायला लागली पहिल्यांदा गाडी चालवली. 5 कुटुंबातले 5 वंश माझ्या गाडीत वेगवेगळ्या रीतीनं. आता वंश म्हणण्यापेक्षा समृद्धीला नाही भाऊ त्याचा मीच खरं भाव आहे. म्हणजे मी पण तिचा एक हे झालो आणि दुसरी गोष्ट की ही तुम्ही चौघा असे एकूण 5 जण आहे आम्ही एका गाडीत.